बीच सत्र के संपन्न होने के बाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ने मीडिया से बात की और शीत सत्र में हुए कामकाज के बारे में जानकारी दी। महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन 19 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत आपण घेतलेलं आहे आणि या अधिवेशन हे 2 आठवड्याचं होतं। 19 दिवस कामकाज झालं आणि 10 बैठकी ज्या झाल्यात त्यात अत्यंत मोलाचं काम महाराष्ट्र विधानसभेत झालेलं आहे। इकडे जवळजवळ 106 लक्षवेधी सूचनांवरती आपण चर्चा केली आहे। आपण 12 विधेयकं पारित केलेली आहेत। आपण इकडे 4 संपूर्ण प्रस्तावांवरती चर्चा करून शासनाकडनं उत्तर घेतलेलं आहे। आपण अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा केली आहे, त्यावरही उत्तर घेतलेलं आहे। आपण अर्धा तास चर्चा असोत अथवा औचित्याचे मुद्दे असोत या सर्व आयुधांवरती चर्चा विधिमंडळातल्या विधानसभेत घेतलेली आहे आणि महाराष्ट्राच्या जनहितात असणारे चांगल्या विषयांवरती चर्चा चांगले विधेयकं अशी पारित करण्यात आली आहेत विधानसभेत। आपल्या सर्वांना माहितच आहे की लोक आयुक्त संदर्भातलंही विधेयक विधानसभेत पारित झालेलं आहे आणि म्हणून एकूण हे अधिवेशन आपण जर बघितलं तर कामकाज साधारण 8 तास 25 मिनटं प्रत्येक दिवशी कामकाज झालेलं आहे आणि एकूण अत्यंत यशस्वी अधिवेशन महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने आज इकडे संपन्न संपुष्टात आलेलं आहे।